माझे वाट बघतायत, पण मी आज नाही करणार आहे. नो मीन्स नो. कशासाठी आली आहे बरं? म्हणजे काय करायचं? आता स्त्रीला हातग खेळायला पाठवा म्हणतात, म्हणजे काय असतंय? हत्तीचा पाठ मध्ये ठेवून साईडला अशी गाली म्हणायची असतात. हो, जास्त मुली करतात, गावाकडे मुलं पण असतात. हो, आणि काय काय आणि घेऊन जायचं का? टिफिन वगैरे दिसतात तुमच्याकडे? हो, टिफिन असतं. काय आहे मध्ये ते सांगायचं? शेअर करायचं काही तुमचं? आपल्या चॅनल वच्चन एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर काल आपण दसरा काढला, इथलं सगळं हे रिकामं केलं पाहू शकता. आणि हे वाळत घालायचे कपडे आहेत, अजून ते वाळवायचे आहेत मला. आणि इथलं हे सगळं पूर्ण रिकामं स्वच्छ केलेलं आहे. आणि काल दोन गट्टे राहिलेले आहेत, म्हणजे हा एक आहे तर हा कोरडा आहे. तर हा मी उद्या घेते, कारण खूप जास्त त्रास होतोय, हात वगैरे दुखत आहेत कालच्या कामाने. तर मी आता आज फक्त ना जे भिजवलेले काल कपडे होते ना, तर ते धुवून घेणार आहे. आणि खुर्च्या क्लीन केल्या तिकडं, पटापट मी धुवून घेते. आणि जे शक्य होतं बाकीचे ते मशीनला लावते, कारण आता मशीन खाली आणेपर्यंत वगैरे मग ऊन जाईल. आणि आता ऑलरेडी वाजलेत 12:30. हे सकाळी केलेलं बरं पडतं, पण सकाळी श्रीच्या शाळेची गडबड होती आणि तो शाळेत गेलेला आहे. तो येईपर्यंत मी हे सगळं आवरून घेते आता पटापट. खुर्च्या वगैरे सकाळी धुवून टाकलं. सगळं राडा इथलं मेसअप आहे सध्या, थोडं समजून घ्या किती राडा होतं, कारण मी दसरा म्हणलं की राडा असणार. आपली रेग्युलरची कामं, सणासुदीची कामं, हे राहटगाडग तर कायम चालतच राहणार आहे. पण याबरोबर एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. म्हणजे खूपदा या अनुषंगाने विचारलं गेलं आहे मला की व्लॉग आणि ब्लॉगमध्ये काय फरक असतो, किंवा ट्रॅव्हल व्लॉग आणि बाकीचे व्हिडिओज असतात तर त्यामध्ये काय फरक आहे. तर बघा, मुळात व्हिडिओ हे स्क्रिप्टेड असतात आणि आठवड्यातून एक, महिन्यातून दोन अशा पद्धतीने आपण डेट ठरवून ते देऊ शकतो. एखादा विषय घेऊन त्यावरती बोललं जातं. परंतु जेव्हा ट्रॅव्हल व्लॉगचा विषय येतो किंवा फूड व्लॉग, तर स्पेसिफिक एखाद्या ठिकाणाला घेऊन आपण तो व्हिडिओ बनवतो आणि तिथे जाण्यापर्यंतचं अंतर किंवा त्या ठिकाणाविषयीची माहिती आपण ऑडियन्सपर्यंत पोहोचवत असतो. फूडचं सुद्धा एखादं विशिष्ट ठिकाणचं विशिष्ट, जसं कोल्हापूरची मिसळ प्रसिद्ध आहे किंवा तांबडा पांढरा रस्सा, तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीने ऑडियन्ससोबत शेअर करत असता. परंतु जेव्हा ब्लॉग असतात तर ते रिटर्न स्वरूपात असतात, म्हणजे लिहिले गेलेले असतात आणि तुम्ही ते वाचू शकता. त्यामध्ये तुमचे कॅमेराचा काहीही रोल नाही आहे, म्हणजे फिल्मिंग केलं जात नाही. पण जे डेली ब्लॉग असतात त्यामध्ये कसल्याही प्रकारची स्क्रिप्ट नसते, म्हणजे ठरवून केलेले नसतात. तुम्ही जे जगता ते शूट केलं जातं आणि त्यामध्ये थोडंफार कुठेतरी काही चुकीचं असेल किंवा काही असेल तर ते एडिट करून मग तुमच्यासमोर ते प्रेझेंट केलं जातं किंवा अपलोड केलं जातं. आणि त्याला डेली लाईफस्टाईल व्लॉग असं म्हणतात. आणि त्यामुळे जे आपण जगतो आहे त्याला कुठेतरी एक पॉझिटिव्ह डायरेक्शन देऊन ते इतरांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचा रोल हा डेली व्लॉगरचा असतो. तर त्या पद्धतीनेच जी कामं मी दररोज करते, जे जीवन मी जगते, ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मग यामध्ये कुठल्याही प्रकारे काही ठरवलेलं नसतं, त्यामुळे ॲज इट इज मी जसं जगते त्या पद्धतीने ते दाखवत असते. आणि काही जणांना ते वाटू शकतं की खूप काम आहे, काही जणींना असंही वाटू शकतं की हे काय एवढंसं तर काम आणि एवढ्यालाच ही थकते, आमच्याकडे तर किती काम करावं लागतं. म्हणजे प्रत्येक जण आपापलं जीवन वेगवेगळ्या पद्धतीने जगत असतं आणि त्यांचं जगण्याची जी पद्धत आहे ते कुठेतरी रिलेट होत असेल तर मग ती कनेक्टिव्हिटी वाढत असते. आणि थोडक्यात सांगायचं तर मी मध्यमवर्गीय फॅमिलीतलं माझं जे काही साधं सुधं जीवन आहे, ज्याच्यामध्ये मी माझ्या आयुष्यात कशा पद्धतीने पुढे जाते किंवा काय स्ट्रगल करते किंवा काय आनंदाचे क्षण आहेत, काय दुःखाचे क्षण आहेत, सगळं काही तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. अरे बापरे, तर बघा इथं मी पडता पडता वाचली आहे. सो हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे अशा वेळी आपण काळजी घेतली पाहिजे की आपण पडू नये किंवा कुठलंही काम करताना आपण आपल्याला कुठली दुखापत इजा होऊ नये या गोष्टी लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. ह्या गोष्टी मी अशा पॉझिटिव्ह डायरेक्शननी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तेच माझ्या व्लॉगचं मला वाटतं की कुठेतरी एक उद्देश आहे की पॉझिटिव्हिटी पसरवणं. तर बघा, कपडे भरपूर सारे आहेत, त्यामुळे हे सगळं दाखवत बसले तर बराच मोठा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे मी पटापट कपडे धुवून घेते आणि मग थोड्या वेळेने कंटिन्यू.
परवा दिवशी बाकीचा कसा काढून त्यांना मोकळं करून दिलं सगळं सगळं बाहेर काढलं आणि केस कंट्रोल केलं ते ओघळ सगळे भिंतीवर नाही आले ना परवा दिवशी काय घर बंदच केलं होतं काल दुपारी चालूच होत त्यांचं सगळं स्वच्छ स्वच्छ एकदम लावताना लय तर आता बऱ्यापैकी झालं आजचं काम खूप सारं केलं आहे मी खरं सांगते ॲप्रिशिएट करते मी माझी मलाच कारण की एवढं सगळं झालं आहे बघा हे पूर्ण इकडच्या बाजूला आणि इथंपर्यंत इकडे पण काही टाकलं आहे त्या बाजूला असंच आणि काही वरती पण आहे काही जे वाळायचं बाकी होतं ते इथं पण आहे तर अशा पद्धतीने आणि ही खूप मोठी असल्यामुळे दोघं जण लागतात पण मी आता माझ्या पद्धतीने हे करून खालून खुर्च्या लावून ते आधार हे केलं इकडे जीन्स वगैरे टाकलेले आहेत आणि चला आता एवढं आवडलं हे आजपर्यंत केलं मी मावशी आणि आता ते गाठोडं बाकीच आहे तुमचं आज इकडच्या घरी आहे का क्लिअर धुवून झालं का लवकर आलेले असं किचन झालं किचन होय किचनला वेळ लागतोय माझं बघा कालचा पसारा परत रात्री ठेवला मी 9 वाजता असं बघते थोडस एडिटिंगच देवा दसरा 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 खुश पण एवढं कम्प्लीट होऊन पण नाही भांडे आणि लावायचे बाकी आहेत आज स्वयंपाक तर ना फक्त एवढं साहित्य घेऊन मी केलं करणी तर तेवढं काही सुकलेलं नव्हतं त्यामुळे हे असंच आहे तर बघू आता हे कधी लावणं होते हळूहळू करणार आहे आजारी पडण्यापेक्षा तर चला ब्लॉगचं थोडं काम करते आणि आज पण उशीर झाला खरं तर बापरे अवतर तर अजून ब्लॉग एडिट करायचा आहे अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तो पाहायला मिळणार आणि त्यानंतर मग आजचा ब्लॉग जो शूटिंग चाललेली आहे ती रात्री एडिट करायचं तर अशा पद्धतीने अवतारात आहे मी आणि हे आणि श्री गायब गायब म्हणजे श्री गेलेला आहे स्कूलमध्ये हे गेलेला आहे त्यांच्या कामासाठी सो आहेत बऱ्याच साऱ्या गोष्टी एकटीलाच कराव्या लागतात आणि असं वाटतं की नाही गावी असतं तर बरं असतं कारण सोबत तरी ॲटलिस्ट आई थोडं तरी करू लागलं असतं खूप लोड येतं एकटीला दसरा काढताना लोड येऊ नये म्हणून तुम्ही काय करता ते मला सांगा म्हणजे तुमची ट्रिक नेमकी काय आहे ते मला जाणून घ्यायला आवडेल जेणेकरून मी पुढच्या वर्षी ती इम्प्लिमेंट करेन आणि सुखद व्हावा तो दसरा असं वाटतं कारण की घर तर स्वच्छ होतं पण शरीर पूर्ण हे होतं म्हणजे ते असं कुठली शीर कुठला पाठ दुखतं हे पण नाही कळत एवढं काम 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 असतं काल तर आम्ही जेवण किती उशिरा केलेलं सगळं गोंधळ आणि मला माहिती आहे सगळ्याच महिलांचं हे सुरू असतं तर थोड्या वेळाने मग भेटते मी तुम्हाला जर असं थोडं एडिटिंगचं काम करते आणि थोड्या वेळाने भेटू 2 गाठोडे माझे वाट बघतायत पण मी आज नाही करणार आहे नो मीन्स नो उद्या आता निवांत कर स्त्री आल्या आता शाळेत ना आणि मग अशी परत मी कंटिन्यू केलाच नाही व्हिडिओ कारण ब्लॉग वगैरे एडिट केला त्यानंतर राहिलेली कामं घरातली आटोपली आणि परत मग लगेचच वाजतात 4:15 तर स्त्रीला आणायला गेले आता तो हातपाय तोंड धुवून थोडंसं खाऊन घेतलाय आणि अभ्यास करतो आहे ना आमची गादी वगैरे आणखी टाकायची राहिली आहे खरं काही कपडे आणखी वरती आहेत सुकत आहेत तर थोडस हवा खाऊ द्यावी म्हटलं तिला त्यामुळे असंच बसलोय आणि हे ना पिल्लू होमवर्क करतोय श्री काय ते इत्रो ई और ई की मात्रा आहे म्हणजे पहिली वेलंटी आणि दुसरी वेलंटी स्वर
स्वर मात्रा खरं आता व्यंजन मात्रा तर पुढं आहे बर खरं नंबर वन ची नंबर टू ला ओके धर तर चला स्त्रीचा अभ्यास चाललाय हे आल्यानंतर आणि स्त्रीचा अभ्यास पूर्ण झाल्यास मग आम्ही कंटिन्यू करू बोला भाऊ आलं का झालं का की अरे वा वा रॉयल काम झालं आता पसारा कधी लावायचा मी पण ठेवलाय मध्ये लिहून पण आवरलं ना म्हणजे अजून लावला नाही हे पण आलं आता कलर पार्टी आली आहे कशासाठी आली आहे बरं म्हणजे काय करायचं आता स्त्रीला हातग खेळायला पाठवा म्हणतात म्हणजे काय असतं हत्तीचा पाठ मध्ये ठेवून साईडला अशी गाली म्हणायची असतात हो जास्त मुली करतात खरं गावाकडे मुलं पण असतात हो आणि काय काय आणि घेऊन जायचं टिफिन वगैरे दिसतात तुमच्याकडे हो टिफिन काय आहे मध्ये ते सांगायचं शेअर करायचं काही ओळखायचं सगळ्यांना ओळखा लावायचं मग जर नाही ओळखलं तर पहिलं अक्षर सांगायचं आणि गेस करायचं अच्छा म्हणजे आपापल्या चॉईसनी खाऊ घेऊन जाऊ जर ओळखलं मग सगळ्यांना वाटायचं आणि त्या पाठावर पण ठेवायचं थोडं अच्छा म्हणजे ते हातगाव हत्तीची प्रतिकृती करून त्याला ते ठेवायचं खाऊ एवढं छान आहे म्हणजे एक एकंदरीत सामाजिक एकोपा लहान मुलांमध्ये ऐक्याची भावना या गोष्टी यातनं निर्माण होतात आणि हे गावी वगैरे असतं म्हणतात आमच्या मराठवाड्यात नाही तुमच्याकडे आहे की नाही सांगा कारण की कोल्हापुरात खेळतात हे सगळ्या मुली विशेषतः खेळतात पण काही काही अशी छोटी छोटी मुलं पण चालतात आहे की नाही जायचं तुला खेळायला जाणार आहे मग परत इकडे बघ आल्यानंतर टिफिन संपवा लागेल म्हणजे जे तू घेऊन जाणार ते तिथं तर तू खाणार नाही मला माहित ओके चालतंय मी देते टिफिन तर चला आता स्वयंपाक बनवलाय मी आणि आता जेवायला बसलोय आम्ही आणि जेवण झाल्यानंतर मग भेटतो तर जेवण वगैरे आटोपलं सगळी खालची कामं वगैरे आवरली भांडे ते घासून झाले आणि वरती आल्यानंतर चेहरा छान धुतला मी त्यानंतर आटोपलं आणि आता इकडे बघा महाराज काय करतायत निद्रा घेत आहेत महाराज इतना मच्छरदाणी टाकले यांनी आणि त्याच्यामध्ये झोपलाय श्री आणि मला म्हणे इथं ये वरती मा हे म्हटलं मी जर एवढ्या लवकर वरती इथे येऊन झोपले तर मग मला किती झोप येईल आणि मग कोण एडिट करेल बरं सांगा पप्पा एडिट करतात का किती दिवस झाला त्यांनी एकतरी व्लॉग एडिट केलाय का आपण गावाकडनं आलोय ना तेव्हापासून एक पण व्लॉग एडिट केला नाही त्यांनी आणि कालची मच्छरदाणी बघा तिकडं हा ती छोटीवाली तिकडच्या बाजूला आणि ती सिंगल आहे आणि ही डबल आहे ना आणि ह्यांनी ही गडचिरोलीमध्ये घेतलेली कारण तिथं म्हणजे काही फॅसिलिटीज अदर नव्हत्या म्हणे सो मच्छर वगैरे चावणे डेंग्यूचे वगैरे साथ होते मग त्यासाठी म्हणून त्यांनी ही एक फॅमिलीसाठी म्हणून घेतली होती ही वापरायलाच काढलेली नव्हती त्यांनी ती वाली ते वापरत होते गडचिरोलीत आणि ही सोबत घेऊन आले होते आणि खरं आरोग्यासाठी हे पण बरंच आहे म्हणा कारण की गुड नाईट किंवा जे रिफिल वगैरे आपण वापरतो तर त्याचं जर अवरेज काढलं ना पैशाच्या हिशोबाने की प्रत्येक महिन्याला जर आपण म्हणजे त्याची खरेदी करतोय डेली बेसिसवर ते लावतोय घरामध्ये आणि अस्थमा वगैरे असेल तर मग आणि जास्त काही प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात श्वसनाशी रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यामुळे स्वच्छ हा त्यामुळे मग हे अशा पद्धतीचं काहीतरी ऑप्शन बेटर राहतं फक्त एवढंच लक्ष करावं लागतं की मध्येच उठलोत ना आपण तर मग हे चैन वगैरे ना पूर्ण लॉक केली पाहिजे एवढी जरी जागा राहिली ना तेवढ्यातून मच्छर जातं एक मच्छर जर आत गेलं ना रात्रभर चावतं त्यामुळे मग खूप काळजीपूर्वक ते चैन कडेपर्यंत लावली पाहिजे जेवढे लोक आत झोपतात तर सगळ्यांनी वॉशरूमला उठलं तरी पण परत ते लावून मग जायला पाहिजे आणि आल्यानंतर परत लावून घेतलं पाहिजे अशा पद्धतीने नाही तसं केलं तर ही युजफुल आहे ना तर मग प्रत्येक गोष्टीचे दोन हे असतात आहे की नाही म्हणजे नाण्याला दोन बाजू असतात तशा पद्धतीने प्लस मायनस हे असतातच
तर तसं गुड नाईट पण आहे, पण हे लावलं की मग ते शक्यतो अवॉइड करतो आम्ही. की वॉश केली आहे ती छान छान दाखवली नाही दाखवायची. नवीन होती ही, पण ओपन केलं की एक वेगळाच ट्रॅव्हल्स मध्ये वगैरे कसा स्मेल येतो ना तसा वास यायचा याच्यातनं. त्यामुळे मग ही आज स्वच्छ धुतली वाळवली आणि आज श्रीचा खूप हट्ट होता की मोठीवाली म्हणून टाकली. तर तुम्ही काय करता ढासांपासून सुरक्षेसाठी? खोकला औषध प्यायचं असतं करा ना. तर मच्छरांपासून सुरक्षिततेसाठी तुम्ही काय करता ते सांगा कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला. पिल्लू झोपताना नाही व्यायाम करायचा केलं. कोल्हापूर मध्ये मी सातत्याने पाहिलेली एक गोष्ट, सायंकाळच्या वेळी ना खूप सारं म्हणजे ते झाडून वगैरे काढतात दिवस मावळतात आणि टोपलीत ते सगळं साठवून ते पेटवतात. त्याच्यामध्ये हवं तर लिंबाची पानं वगैरे, कडुलिंब असताना त्याची पानं टाकतात वाळलेली आणि मग ते त्याचा धूर करतात, मग तेव्हा पण मच्छर होत नाहीत. तर असे भरपूर सारे उपाय आहेत. म्हणजे तेव्हा मच्छर येत नाहीत का? बरं, तर चला या नोटवरच हा ब्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.